नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीमध्ये शिपाई व हमाल या पदासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती अर्ज प्राप्त झाले जिल्ह्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज संख्या या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. द इन्फॉर्मेशन स्वॉट बाय यू रिगार्डिंग डिस्ट्रिक्ट वाईज ऑनलाईन ॲप्लिकेशन रिसीव फॉर द पोस्ट ऑफ पिवन अँड हमाल. पिवन अ हमाल या पदासाठी जिल्ह्यानुसार किती अर्ज प्राप्त झाले या ठिकाणी माहिती पाहूया. या ठिकाणी अहमदनगरला 12,307 एवढे अर्ज प्राप्त झालेत, अकोला 5,317, अमरावती 10,014, औरंगाबाद 8,156, बीड 8,287, भंडारा 2,797. या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीला कोणतेही आरक्षण नसल्यामुळे या ठिकाणी कास्ट वाईज आरक्षण असलेले जिल्हानिहाय प्राप्त अर्ज संख्या या ठिकाणी दिली नाही, एकूण अर्ज संख्या या ठिकाणी दिलेली आहे. बुलढाणा या जिल्ह्यासाठी शिपाई व हमाल या पदासाठी 9,297 एवढे अर्ज प्राप्त झाले. चंद्रपूरसाठी 7,007, सिव्हिल सिटी कोर्ट मुंबई या ठिकाणी 15,688, सी एम एम मुंबई 12,060, कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस या ठिकाणी 2,930, मुंबईला 3 ठिकाणी अर्ज करू शकत होते. धुळेसाठी 1,647, गडचिरोली 1,595, गोंदियाला 1,778, जळगावला 5,549, जालना या जिल्ह्यासाठी सर्वात कमी अर्ज प्राप्त झालेले आहेत 1,510, कोल्हापूरसाठी 8,703, लातूरसाठी 4,054, नागपूरसाठी 7,026, नांदेडसाठी 3,393 एवढे अर्ज प्राप्त झालेले. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज भरला होता. या ठिकाणी नंदुरबार या जिल्ह्यासाठी 4,534 एवढे शिपाई व हमाल या पदासाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी 12,243, उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी 3,145, परभणी या जिल्ह्यासाठी 10,306, पुणे जिल्ह्यासाठी 16,257, रायगड जिल्ह्यासाठी 5,585, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2,782, सांगलीसाठी 2,620, सातारा जिल्ह्यासाठी प्राप्त अर्ज आहेत 5,440, सिंधुदुर्ग औरस यासाठी 2,982, कारण सिंधुदुर्गचं मुख्यालय आहे औरस या ठिकाणी, जिल्हा न्यायालयाचं मुख्यालय. सोलापूर या ठिकाणी 3,543, ठाणे जिल्ह्यासाठी प्राप्त अर्ज संख्या आहे 13,681, वर्धा जिल्ह्यासाठी आहे 1,106, वाशिम जिल्ह्यासाठी 3,032, यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे 4,608. या ठिकाणी सर्वात कमी आहे वर्धा या जिल्ह्यासाठी, आणि सर्वात जास्त या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुणे या जिल्ह्यासाठी सर्वात जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत, आणि त्यानंतर ठाणे आणि अहमदनगर या जिल्ह्यासाठी सर्वात जास्त प्राप्त अर्ज संख्या झालेले आहे. मुंबईला सुद्धा सिव्हिल कोर्टला सर्वात जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत, कारण की या ठिकाणी मुंबईमध्ये जागासुद्धा जास्त होत्या. तर मित्रांनो, तुम्ही जर जिल्हा न्यायालय शिपाई व हमाल या पदाची फॉर्म भरला असेल तर खास तुमच्यासाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 100% पॅटर्ननुसार या ठिकाणी टोटल 45 PDF या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. 2018 झालेले सर्व पेपर, TCS सराव प्रश्नपत्रिका, प्लस या ठिकाणी 2 तुम्हाला लाईव्ह टेस्ट या ठिकाणी तुम्हाला देता येणार आहेत. या ठिकाणी 2018 PYQ प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकासुद्धा आहेत. या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, स्मार्ट एज्युकेशन मराठी हे प्लेस्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 99 रुपयाची बॅच जॉईन करायची. या ठिकाणी तुम्हाला सर्व 45 PDF या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह टेस्ट द्यायच्या आहेत जिल्हा न्यायालय भरतीच्या, एकूण 10 टेस्ट सराव म्हणून मिळणार आहेत. या ठिकाणी टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहे, 100% या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार प्रश्न बनवलेले आहेत, आणि हेच प्रश्न आज झालेल्या लिपिक यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे 100% प्रश्न या ठिकाणी शिपाई व हमाल पदाच्या पॅटर्ननुसार बनवलेले आहेत. सिलेक्शनसाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 96 रुपयाची बॅच जॉईन करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह टेस्ट या ठिकाणी कम्प्युटर किंवा मोबाईल तसेच लॅपटॉपवरती या ठिकाणी लाईव्ह टेस्ट देता येणार आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन परीक्षेमध्ये 30 मिनिटांमध्ये ज्या लाईव्ह टेस्ट देत आहात, त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह टेस्ट देता येणार आहेत. लाईव्ह टेस्ट दिल्यानंतरचं काय फायदा होतो, त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं जे इन्व्हायरमेंट आहे तो प्रेशर आहे,
प्रेशर असतो तो मेंटेन करता येतो. त्यानंतर सिली मिस्टेक कमी होता, निश्चितच 4 ते 5 प्रश्नांचा या ठिकाणी तुम्हाला फायदा होतो. अशाच प्रकारे ऑथेंटिक माहितीसाठी आपलं स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.